नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। शिवसेना शहर उपप्रमुख चंद्रकांत उजागर यांचा माजी मंत्री आमदार थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। आदिवासी समाजाच्या युवकांनी देखील घेतला काँग्रेसचा झेंडा हाती। शिवसेनेचे शहर उपप्रमुख चंद्रकांत उजागरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। धर्मनिरपेक्ष विचार संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेसशिवाय आज पर्याय नाही। अल्पसंख्याक ख्रिश्चन मुस्लिम समाजाला न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका केवळ काँग्रेसमध्येच आहे, म्हणूनच मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना उजागरे यांनी केलंय। आमदार थोरात नगर येथे आले असता शासकीय विश्रामगृहावर हा प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी उजागरे समवेत सत्यशील शिंदे, ललित कांबळे, प्रशांत थोरात, अनवर शेख, सचिन शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केलाय। प्रवेशापूर्वी उजागरे यांनी आपल्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिलाय। काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास, समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक तसेच शहरातील गुंडगिरी दहशतीचा बिमोड करणे, अल्पसंख्याक ख्रिश्चन मुस्लिम समाजाला काँग्रेस समवेत मोठ्या प्रमाणात जोडण्याचे काम करणार असल्याचे यावेळी उजागरे यांनी म्हटलंय। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर शहरातील गुंड युवा नेतृत्व चंद्रकांत उजागरे यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे। मला खरोखर मनापासून आनंद आहे की चंद्रकांत उजागरेंसारखा एक अत्यंत तळागाळामध्ये जाणता जनसंपर्क असणारा एक युवा नेता आज काँग्रेस पक्षामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी सहभागी झाला आहे। येणारी महानगरपालिकेची निवडणूक जी आहे त्या निवडणुकीच्या साठी म्हणून जोरात तयारी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरभर करतो आहे आणि त्यासाठी अनेक शहरातल्या वेगवेगळ्या प्रभागांमधनं जे स्थानिक नेतृत्व आहे ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे। मी चंद्रकांत उजागरेंच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामधला अल्पसंख्याक ख्रिश्चन समाज असेल त्याचबरोबर अन्य सर्व समाज घटक असतील या सगळ्यांची चांगली मोड बांधण्याचं काम नगर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन चंद्रकांत उजागरे करतील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छाही देतो। आज काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केला कारण त्याचं असं आहे की अल्पसंख्याक समाज हा आज बी असुरक्षित आहे। त्रिमुखी जे राज्य चालवतात उपमुख्यमंत्री मंत्रीसाहेब यांनी जे आज अल्पसंख्याक वंचित ठेवलेलं आहे कारण की त्यांचे कोणते प्रश्न मार्गी लागत नाही। दुसरी गोष्ट की त्यांनी एक ठराव जे जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळेस जे ठराव त्यांनी केला त्याच्यामध्ये 72 हजार शाळा त्यांनी प्रायव्हेट कंपन्यांना देण्याचं ठरवलेलं आहे। ही इतकी भयानक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जे आपल्या जे शासकीय शाळा आहेत ते बंद करण्याहून त्यांनी आज प्रायव्हेट कंपन्यांना देण्यात ठरवलेलं आहे। असे अनेक प्रकारचे काही गोष्टी आहेत ज्या वंचित जे अनुसूचित लोक आहेत परत मागासवर्गीय लोक आहेत प्रत्येक लोकांना त्यांनी अंधारात ठेवून आज एक भयानक प्रकार केलेला आहे आणि त्यांनी जे ठराव मंजूर करून आज जे शाळा बंद करण्याचं जे काम त्यांनी रचलेलं आहे अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे। इथून पुढं ह्या गोष्टीसाठी काँग्रेस पक्ष हा नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी हा योग्य आहे आणि इथून पुढे देखील आम्ही काँग्रेस पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणार आहे आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता यावं याच्यासाठी आम्ही काम करणार। बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।